तर नमस्कार भाव्या, सॉरी, तर नमस्कार माझ्या भावी पुरुषकारांनो. पुन्हा एकदा आपलं कॉप संतोष रणधीर या युट्यूब चॅनलमध्ये टेकून तुमचं सर्वांचं स्वागत करतो. सीन काय झाला माहिती का, आपण गणिताला बेसिकपासून शिकवायला सुरुवात केली रे, पण काय माहिती का, आता आपले ग्राउंड पण चालू झाले ना, आता आपल्या परीक्षेनं तोंडावरती येऊन ठेपले. आपल्याकडे सीन काय, दिवस कमी आहेत. आता एवढ्या कमी दिवसामध्ये एवढं सगळं काही घेणं शक्य नाही आहे. आणि त्यातल्या त्यात बऱ्याच पोरांना बेसिक येतं रे, संख्या ज्ञान लसावी मसावी पूर्णांक बऱ्याचशा पोरांना येतं. मग मी ते शिकवण्यामध्ये टाईम वेस्ट न करता विचार काय केला माहिती का, जे तुम्हाला आवड जाते ना आपण ते शिकू. आता मला आज फोन आला होता की दादा मला क्षेत्रफळ आवड जाते, तर आपण क्षेत्रफळ घेऊ. आता कोणाला शिकडेवारी येत नसेल आपण शिकडेवारी घेऊ, कोणाला रेल्वेवरचं टॉपिक येत नसेल आपण रेल्वे घेऊ. तर माझं काय म्हणणं माहिती का, जे तुम्हाला येतं ना उगाच मग ते शिकवण्यामध्ये काय तिथे टाईमपास करण्यात काय मजा नाही. जे नाही येत ना, जे आता गरजेचं काय, आपल्याकडे वेळ कमी आहे, कमी वेळामध्ये आपल्याला जे इम्पॉर्टंट टॉपिक तेच घेऊ. आता ज्यांचं काही काम नाही मग उगाच ते घेऊन ते टाईमपास करण्यापेक्षा काही मजा आहे का, नाही आहे. म्हणून तुम्हाला जे येत नाही ना आपण ते घेऊ. आता आजचा आपला टॉपिक आहे क्षेत्रफळ, क्षेत्रफळ वरचा आज आपचा आपला आहे आजचा भाग एक. तर ठीक आहे, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, आजचा आपला आहे क्षेत्रफळ, क्षेत्रफळवरचा भाग एक. पुढे जाऊया पहिला प्रश्न या ठिकाणी. हे बघा, पहिला प्रश्न ठिकाणी काय दिलं आहे, 16 सेमी पाया आणि 7 सेमी उंची असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. सगळ्यात महत्वाची गोष्ट आली आपण या ठिकाणी त्रिकोणाचे क्षेत्रफळ घेऊन घेऊ. आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणाकारात लांबी गुणाकारात उंची. हे बघा, त्रिकोणाचं हे क्षेत्रफळ तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, 1/2 गुणाकारात लांबी गुणाकारात उंची. बस एवढं लक्षात ठेवायचं, बस काय नाही, बस करायचं. मग 1/2 घ्यायचं गुणाकारामध्ये, आता लांबी गुणिले मी उंची घेतलं का, म्हणजे ते सारखंच होतं. पाया गुणाकारात उंची, लांबी म्हणजे आपला पाया उंच या ठिकाणी, लांबी म्हणजे काय म्हणजे आपल्या ठिकाणी पाया. तर मग काय होईल, पाया गुणाकारामध्ये उंची, बस पाया काय आपल्या ठिकाणी 16 सेंटीमीटर, 16 घेऊन घेतलं. त्याच्यानंतर उंची किती आहे आपली, 7 सेंटीमीटर, 7 घेऊन घेतलं. बस या ठिकाणी आता आपल्या गणित सोडवायचं. हा 2 आहे, 2 या 16 भाग दिलं, इथं येतं 8. आपल्याकडे या ठिकाणी खाली काय उरलं, 1 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये 7. बस आपण जर यांचा गुणाकार केला, 1 गुणाकारात 8, 8 8 गुणाकारात 7, 8 सगळ्याचं 8 7 56. म्हणजे या ठिकाणी आपलं क्षेत्रफळ किती आलं, 56. क्षेत्रफळ किती आलं आपल्या ठिकाणी, 56. काय नाही, सिंपल आहे. आपण याच्यावरचं अजून एक गणित बघूया. आता या ठिकाणी 2 नंबरचं गणित. आता बघा, 2 नंबरचं गणित या ठिकाणी काय म्हणतं, 18 सेमी पाया आणि 5 सेमी उंची असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती, असं या ठिकाणी चलं. सगळ्यात आधी आपण क्षेत्रफळ लिहून घेऊ. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणाकारात पाया गुणाकारात उंची. बस एक क्षेत्रफळ लिहिलं, बस सोडवायचं. मग 1/2 गुणाकारात पाया, पाया किती आपल्या ठिकाणी, 18 सेंटीमीटर. गुणाकारामध्ये उंची, उंची किती आपली, 5 सेंटीमीटर. बस मग सोडवायचं या ठिकाणी, 2 ने 18 भाग दिला, 2 ने 18 काय ठिकाणी, मग खाली काय उरलं, 1 गुणाकारामध्ये 18 गुणाकारामध्ये 5. जर आपण याचा गुणाकार केला, 1 गुणाकारात 18 आणि 18 गुणाकारामध्ये 5 बरोबर 18 5 90, 18 म्हणजे 90. माहिती का तुमचं क्षेत्रफळ किती आलं, 90. मग क्षेत्रफळ बरोबर 90, असं या प्रकारे. आता पुढचा प्रश्न अजून एक घेऊया, सेम टू सेम याच्यासारखा. पुढचा प्रश्न, 20 सेमी पाया आणि 10 सेमी उंची असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. काय नाही, बस आपलं क्षेत्रफळ लिहून घ्यायचं. क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणाकारामध्ये पाया आणि गुणाकारामध्ये उंची. बस घेतलं, बस सोडवायचं. क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणाकारात पाया, पाया किती आपला या ठिकाणी, पाया आहे आपला 20 सेमी आणि गुणाकारामध्ये उंची किती आपली, 10 सेमी. बस सोडवायचं, 2 ने याला भाग दिला, इथे येतं 10. खाली काय होतं, 1 गुणाकारामध्ये 10 1 गुणाकारामध्ये 10 10 गुणाकारामध्ये 10 बरोबर 100. मग या ठिकाणी आपलं क्षेत्रफळ बरोबर 100 आलं. सोपं आहे भावांनो, काय नाही, आणि आपण एकदम सोप्या पद्धतीने शिकणं, अशा पद्धतीने शिकवणार आहोत ना की भाई लई सोपं, म्हणजे विषयच नाही, विषयच हाट डायरेक्ट, कळालं का. पुढचा प्रश्न सेम टू सेम तसाच. काय,
20 सेमी पाया आणि 15 सेमी उंची असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? इंटरप्रिटेज विचारलंय, लिहून घ्यायचं. क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणाकारामध्ये पाया आणि गुणाकारामध्ये उंची. बस सोडवायचं. क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणाकाराने पाया किती या ठिकाणी 20 सेंटीमीटर, गुणाकारामध्ये उंची किती आहे 15 सेंटीमीटर. बस सोडवायचं. दोनाने जर याला भाग दिले या ठिकाणी किती होतं, 10. खाली काय उरतं मग? या ठिकाणी तुमचं क्षेत्रफळ बरोबर 1/10 × 15. बस सोडवलं, 1 × 10 = 100. या ठिकाणी तुमचं क्षेत्रफळ बरोबर या ठिकाणी तुमचं 100. किती? 100. सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे, आणि आपण एकदम सोप्या पद्धतीने घेणार आहोत, फक्त टिकून राहा. आता या ठिकाणी प्रश्नांचा आपला टाइप म्हणजे प्रकार या ठिकाणी चेंज होतो. या ठिकाणी दुसऱ्या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला, प्रश्न वेगळ्या प्रकारचा आहे. बघा बरं का प्रश्न काय. एका काटकोन त्रिकोणाचा पाया 12 सेमी व उंची 16 सेमी आहे, तर त्या काटकोन त्रिकोणाची परिमिती किती? आता मागचे जे काही आपण 4 प्रश्न बघितले ना, 4 प्रश्नांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ना क्षेत्रफळ विचारत होते, पण या ठिकाणी विचारले आपल्याला परिमिती. सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला ना क्षेत्रफळमध्ये एक गोष्ट सांगायचं होतो. आता नेमकं क्षेत्रफळ म्हणजे काय माहिती आहे का? एक्झाम्पल बाय हा जो आहे हा त्रिकोण आहे, त्या त्रिकोणामधली ही जी काही अशी मोकळी जागा आहे ना, ही मोकळी जागा म्हणजे क्षेत्रफळ. एवढी जी काय मोकळी जागा दिलेली आहे ना, ही म्हणजे क्षेत्रफळ. आणि परिमिती म्हणजे काय माहिती का? आता उदाहरण समजून घ्या. आता हा तुमचा हा जो त्रिकोण आहे, हा त्रिकोण परिमिती म्हणजे काय माहिती का? या समजून घ्या, हे तुमचं 10 आहे, हे तुमचं 15 आहे आणि हे तुमचं 30 आहे. तर या तिघांची बेरीज म्हणजे परिमिती. या तिन्ही रेषांची जी काही लांबी दिलेली असेल ना, या तिघांची बेरीज म्हणजे परिमिती. क्षेत्रफळ म्हणजे काय माहिती का? ही जी काही निर्वाचित जागा आहे ना, हा जो भाग आहे मधला, ही जी निर्वाचित जागा आहे, हा म्हणजे क्षेत्रफळ. आणि ह्याच्या आजूबाजूच्या लांबी आहेत ना, यांची बेरीज म्हणजे परिमिती. आता परिमिती आणि क्षेत्रफळ म्हणजे काय, हे तुम्हाला या ठिकाणी चांगलं लक्षात आलं असेल. ओके, इरेजर कुठे गेलं? ओहो, अरे माझा प्रश्न बदलला. हा ए पुढं कस काय जातोय? सोने मागे चल मागे. हा आयसा काय करते दादा तू? इरेजर घेतलं पुढं घेऊ दे मला आधी. ओके पेन. ओके पेन. ओके झालं. परिमिती म्हणजे काय तुमने लक्षात आलं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला काय दिले आपल्याला, बघा हा आपला या ठिकाणी त्रिकोण आहे आणि आपल्याला या ठिकाणी जे त्यांनी पाया दिला आहे 12 सेंटीमीटर, उंची दिली आहे 16 सेंटीमीटर. आपल्याला परिमिती काढा. आपल्याला ह्या साईडची बाजू नाही आहे, या साईडची बाजू म्हणजे ही काय, हा जो आहे ना आपल्या साईडचा कर्ण आहे. काय कर्ण आहे? मग आता आपल्याला हा कर्ण माहिती नाही आहे. आता आपल्याला हे दोघं माहिती, आपण दोघांची बेरीज करू, पण आपल्याला या साईडची बाजू पाहिजे. मग आता या साईडची बाजू कशी काय काढायची आपण ते शिकणार. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण काय करू माहिती का? आता ह्याच्या 2 संख्या दिल्यात ना आपल्याला, या दोघं संख्यांना आपण ना भाग देऊन देऊ. आणि भाग कसा द्यायचा माहिती आहे का? अशा संख्येने भाग द्यायचा की त्या संख्येने दोघी संख्येंना भाग दिला पाहिजे. उदाहरणार्थ 2 पण या दोघांना भाग जातो, त्याच्यानंतर 3 जात, 4 पण या दोघांना भाग जातो, आणि त्याच्यानंतर 6 सुद्धा दोघांना भाग जातो. आपण 6 भाग देऊन देऊ. 4 माकडून चुकलं बरं का, चुकी होती माणूस रो. 4 × 16 आणि 4 × 3 = 12, 3 × 4. बस हे आलं ना. बस मग आपण काय करायचं या ठिकाणी, 4² + 3² करायचा. 4² या ठिकाणी 16 आणि 3² या ठिकाणी 9. दोघांची जर बेरीज केली, दोघांची बेरीज येते या ठिकाणी 25. दोघांची बेरीज काय येते या ठिकाणी 25. 25 कोणाचा वर्ग आहे? 25² या ठिकाणी 5 कोणाचा वर्ग आहे? 5. मग आता या ठिकाणी लिहायचा 5. आणि आपण या ठिकाणी काय केलं होतं, यांना 4 भाग दिला होता, 16 4 भाग दिला होता, 12 4 भाग दिला होता. मग या 5 आपण 4 गुणून काढायचं, 5 × 20. बस मग आपल्या आधीच्या बाजू घ्यायच्या. हे बघा, ही आधीची बाजू काय होती आपल्या या ठिकाणी 16, ही बाजू काय होती या ठिकाणी 12, नवीन बाजू काय भेटली आपल्याला या ठिकाणी 20. या सर्वांची आपल्याने काय करायची, बेरीज करून टाकायची. 20 + 12 केलं ते होतं 32, आणि 32 + 16 केलं 32 + 16 हे 8 आणि हे 4. म्हणजे या ठिकाणी आपली परिमिती किती आली हे बघा. इकडं परिमिती बरोबर या ठिकाणी आली आपली 48. परिमिती किती आली? 48. जर या उदाहरणात समजलं नसेल ना, तर आपण पुढचं उदाहरण सेम टू सेम असंच घेऊ. बघा पुढचं उदाहरण काय म्हटलंय. एका काटकोन त्रिकोणाचा पाया 21 सेमी व उंची 28 सेमी आहे, तर त्या काटकोन त्रिकोणाची परिमिती किती?
परिमिती मेकांचे काय तुम्हाला सांगितलंय ना मी, हा तुमचा त्रिकोण आहे आणि तुम्हाला या तिघांच्या तिघ साईड आहेत ना त्यांची बेरीज करायची. या ठिकाणी आपल्याला पाया दिला आहे 21 सेंटीमीटर, त्याच्यानंतर उंची दिली आपल्याला 28 सेंटीमीटर. तर आपल्याला यांची परिमिती, आता परिमिती म्हणजे काय, या तिघांची बेरीज. आपल्याला दोन साईड भेटले, आता इकडची साईड काढायची, इकडे साईड कशी काढायची बस आपण ते बघूया. सगळ्यात पहिले काय करायचं, यांना या दोघांना एका संख्येने भाग देऊन द्यायचा. यांना एका संख्येने, कोणत्या संख्येने भाग देतो, सातने भाग देतो. सात्रिक 21 आणि 7 चोक 28, बस 7 चोक 28. चार कितना आला, 7 चोक 28. मग इथं आला तुमचा या ठिकाणी 4 आणि इथं आला या ठिकाणी तुमचा 3. बस हे दोन आले ना, मी दोघांच्या वर्गांची बेरीज करून घ्यायची. काय करायचं, 7 चोक 28 ना, 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग. 4चा वर्ग येतो या ठिकाणी 16 आणि अधिक 3चा वर्ग या ठिकाणी 9. या दोघांची जर तुम्ही बेरीज केली, ती येते तुमची 25. आणि 25 या ठिकाणी कोणाचा वर्ग आहे, 25 या ठिकाणी वर्ग आहे 5चा. कोणाचा, 5चा. मग या ठिकाणी घ्यायचा 5 आणि ह्या संख्यांना तुम्ही कोणत्या संख्येने भाग दिला होता, 7ने भाग दिला होता ना. मग याला काय करायचं, 7ने गुणून काढायचं. 7 5 किती येतं, 35. म्हणजे ही जी काही लांबी आहे ही तुम्हाला भेटून गेली, ती किती आली, 35. किती आली, 35. बस मग या तुमच्या आधीच्या दोन संख्या घ्यायच्या, या ह्याच हे बघा, ही 21, त्याच्यानंतर अधिक तुमची ही कोणती आहे, 28. आणि ही जी काय आपली नवीन बाजू भेटली, ती अधिक 35. बस यांची सगळ्यांची बरी बेरीज करून टाकायची. 8 5 13 1 14, 1400 हात चाला आला 1, 2 1 3 2 5 3 8, 84. म्हणजे या ठिकाणी परिमिती आपली किती आली, 84. परिमिती बरोबर 84. किती आली, 84. काय नाही, सोपं आहे, काय अवघड नाही आहे. सेम टू सेम अजून एक प्रश्न बघून घेऊया. काय आहे प्रश्न, एका काटकोन त्रिकोणाचा पाया 24 सेमी व उंची 32 सेमी आहे, तर त्या काटकोन त्रिकोणाची परिमिती किती. तेच परिमिती म्हणजे काय, या तिघ बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती. दोन बाजू दिलेल्या आपल्याला, पाया दिलेला आपल्याला ठिकाणी 24 सेमी, त्याच्यानंतर उंची दिली आपल्याला 32 सेमी. काय करायचं सगळ्यात आधी, सर्वात आधी या दोघी संख्यांना एका संख्येने भाग देऊन द्यायचं. 8ने भाग देतो, 8 1 8 2 16, 8 3 24 आणि 8 4 32. आणि झालं बस मग, 4चा वर्ग अधिक 1 3, 1चा वर्ग 4चा वर्ग 16 अधिक 3चा वर्ग या ठिकाणी 9. बस आलं, या दोघांची बेरीज केली तिथे 25 25, या ठिकाणी वर्ग आहे 5चा, या ठिकाणी घ्यायचा 5. आणि या संख्येनं तू, या ज्या दोन संख्या आहे यांना आपण कोणत्या संख्येने भाग दिला होता, आपण भाग दिला होता 8ने. बस मग याला आपण काय करायचं, 8ने गुणून काढायचं. 8ने काय गुणून, 8ने गुणलं 5 8 40. बस मग ही साईड भेटली आपली 40, ही साईड किती आपली 40. बस मग तिघ साईडची बेरीज करून टाकायची. काय, 32 अधिक 24 अधिक नवीन बाजू भेटली आपल्याला 40. बस यांची बेरीज केली, 4 2 6, त्याच्यानंतर 3 2 5 4 9, 96. मग या ठिकाणी आपली परिमिती आली 96. परिमिती बरोबर 96. सोपं आहे, काहीच अवघड नाही. पुढचा प्रश्न आय थिंक हा शेवटचा प्रश्न असावा. काय बघा, एका काटकोन त्रिकोणाचा पाया 27 सेमी व उंची 36 सेमी असल्यास तर त्या काटकोन त्रिकोणाची परिमिती बा असते. परिमिती म्हणजे काय, ये त्रिकोण आहे, ये तिघ बाजू किंवा तुमको बोरीज करणे काय, उभेरीज को आपण परिमिती बोलते. तुमको एक बाजू दिले इधर का 27 सेंटीमीटर दिले आणि इधर का 36 दिले, तो तुमको इधर का बाजू निकालने काय, उसका बेरीज करणे काय, संपेले. अभी क्या करणे का, आपणको ये जो दो संख्या दिले इनको अपने को भाग देणे काय. तर भाग जातो या ठिकाणी 9ने भाग जातो, 9 3 27 9 36, ओके 9 3 27, 9 4 36. बस आलं हे 4 3 आलं, वैच सेम टू सेम, 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग, 1चा वर्ग 16, 1चा वर्ग 9, दोघांची बेरीज येते 25 25 आहे, 5चा वर्ग या ठिकाणी घ्यायचा 5. आपण याला कोणत्या संख्येने भाग दिला होता, भाग दिला होता आपण या ठिकाणी 9ने, तर 9ने या संख्येला काय करायचं, गुणून काढायचं. 9 5 45, नवीन बाजू भेटली आपल्या ठिकाणी 45. बस या दोन बाजू आधीच्या 27 अधिक 36 आणि नवीन बाजू आली आपल्याला ती आहे 45. या तिघांची काय करायची, बेरीज करून टाकायची. बस खतम कार्यक्रम. 6 5 11 आणि 11 7 या ठिकाणी 18 1808 आजच्या लाला 1 2 1 3 3 3 6 6 4 10, 108. तर या ठिकाणी आपली परिमिती आली आहे 108 सेंटीमीटर. अजून एक प्रश्न आहे का, नाही खतम खरे का, बस एवढे प्रश्न. मला एक सांगा कसं, एकदम सिंपल शिकलो आपण, काहीच अवघड नाही. ते हे करा सूत्र मान नाही, एकदम मी तुम्हाला सांगतो इतक्या भारी पद्धतीने शिकवल ना की तुम्ही म्हणजाल की संतोष भावा काय एकदम, म्हणजे कार्यक्रम म्हणजे गेम केला डायरेक्ट असं. बस असीन झाला हां, असा काय कार्यक्रम आपण या ठिकाणी केलेला आहे. हात हा आपला आजचा होता पार्ट दोन मी उद्या लगेच घेऊन येईल, काय टेन्शन घ्यायचं. तर मी प्रयत्न करते की रोज एक पार्ट तुम्हाला देईल, म्हणजे देईल. आता कामामुळे शक्य नाही झालं, पण मी करेन, 100% प्रयत्न करेल. काही का असे ना, मी प्रयत्न 100% या ठिकाणी करणार आहे आणि झालं पाहिजेच.
त्याचा आपला पार्ट दोन होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही आता एक गोष्ट करून घ्या, आपलं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जॉईन करून घ्या. कारण की सगळी सगळी माहिती आपण टेलिग्रामला लागतो, सगळी माहिती. टेलिग्रामचं जे काही आपलं नाव आहे ते आहे कॉप्स संतोष रणधीर. कॉप संतोष रणधीर म्हणून आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. सगळी माहिती आपण तिथे टाकत होतो, सगळी. दर रविवारी आपण टेस्ट घेत असतो, टेस्ट बेस्ट म्हणजे ऐसा समजलो की पुरा पोलीस भरती का मटेरियल आपण उसके अंदर डाल दे रहे, तो उसको जॉईन करना हो मतलब गरजे का होता है, मम्मी ने काय तुमको जॉईन करना पडेगा, समजे का? तर टेलिग्राम चॅनल वगैरे जॉईन करून घ्या. आणि जर कोणी पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असेल तर काय बोलते उसको सबस्क्राईब वगैरे करून घ्या. आणि विषय झाड भाऊ, आपण डायरेक्ट पेपर होईपर्यंत ना जे तुम्हाला आवड जातं ना सगळं क्लिअर करू नको. तुम्ही मला सांगा काय घेऊ काय नाही. आता मी शत्रपळ आवडतो, शत्रपळ झालं का जे तू बोलशील ते मी तुला शिकवल. ओके, तर ठीक आहे, मी संतोष चंद्र या टेक तुमची रजा घेतो. भेटूया आपण पुन्हा ऐसाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.